मी पटपट करते बाई. अगं जा ना ते काम कर, मी हे मी करते. बरं करतेस का? अगं नाही, मी मग चहा ठेवते. चंदन आणि हे एवढ्यातच येतील कामावरनं. हां करतो. चालं का? फॉरगेट इट यार. वृंदा गं हे काय करतेस तू? आलीस ते हे सगळं दे मी करते, तू अभ्यास कर. मला एक प्रॉमिस कर, माझ्या लग्नाचा परिणाम तू तुझ्या अभ्यासावर नाही होऊ देणार. नाही ग होऊ देणार, प्रॉमिस. पण तू पण मला एक प्रॉमिस कर. काय? की माझ्या अभ्यासाच्या टेन्शनमुळे तू तुझ्या लग्नाच्या तयारीवर काहीही परिणाम नाही होऊ देणार. हो ग बाई. तुमचा मुलगा सुदेश तुम्हाला गिफ्ट म्हणून मी परत दिला आहे. सासूबाई आता तिकडेच गेल्यात त्याच्या घरी सुदेशच्या. मला अजूनही वाटत नाहीये पण की कांता सुदेशला आणि छायाला बोलवणं करायला गेली आहे म्हणून. मी सांगतो तू एक मिनिट काका. सुदेश दादा आणि छायाबाईंनी जरी आले तरी प्लीज त्यांच्या स्वागतासाठी बँड बाजा वगैरे वाजवू नका, कारण वृंदाची परीक्षा चालू आहे, तिला अभ्यास करताना त्रास होईल. तू काळजीच करू नकोस, आता माझा मुलगा आला तरी बँड बाजा स्वागत हे असलं काहीही होणार नाही. त्या आमच्या कंजूस जावयाच्या स्वागतासाठी बँड बाजा वाजवला ना, त्याच्या खर्चामुळे दिवाळी निघायची वेळ आली आहे माझी. तू काही काळजी करू नकोस, काही वाजणार नाही बँड बाजा वगैरे. वृंदाला जाऊन सांग तसं. हां हो काका, थँक्यू. हां जा. तू तुझ्या डॅडचं सगळं वैभव सोडून माझ्याकडे आलीस, माझ्या छोट्याशा घरात ऍडजस्ट करून राहत होतीस. एक दिवस तरी सुखाने राहू दिलं तिने तुला? तिच्या त्या वागण्याचा तिला आज तागायत पश्चाताप होत नाहीये. सुदेश, माणसाने आपल्या माणसांशी इतकं स्टबन वागू नये. अरे मला तरी असं वाटतं ना आपण तिथे जायला हवं. छाया मला ते जमणार नाही, मी तिकडे जाणार नाही आणि तूही तिकडे जायचं नाहीयेस. दॅट्स इट. दादा मी बोलतोय. हा बोल ना प्रसाद. उद्या माझी एंगेजमेंट आहे, यापेक्षा आईने तुम्हाला दोघांना इन्व्हाइट केलंय याचा मला जास्त आनंद आहे. अरे प्रसाद. नाही दादा, आता आता मला बोलू दे प्लीज प्लीज. तुला माहितीये माझ्या लग्नाची तयारी सुरू झाल्यापासून माझं मन सारखं खात आहे की तुम्ही येऊ शकणार नाही, पण आता आईनेच तुम्हाला बोलवायचं ठरवलंय म्हणल्यावरती माझं मन एकदम हलकं झालंय. किती वाजता येतोस तू? एक वाजेपर्यंत येतो ना. चालेल, मी उद्या तुमच्या दोघांची वाट बघतो. ओके. माझा चॉईस आणि चंदनाताईचा चॉईस अगदी सेम आहे. वृंदाला माहितीये मी तिच्यासाठी जे चॉईस करेन ते बेस्टच असेल. हो ना? ऑफकोर्स. थँक्स देवा, तू मला एवढे प्रेमळ आणि काळजी करणारे आई वडील दिले. कांता काकूंची सगळी फॅमिली तू पुन्हा एकदा एकत्र आणलीस, त्यासाठी पण तुझे खूप थँक्स. माझी ताई जेव्हा लग्न करून त्यांची सून बनून जाईल ना, तेव्हा ती त्यांची फॅमिली अजून हॅपी करेल. हो ना? तुम्ही आमची फॅमिली नव्हे, तुम्ही तुमची बायको आणि तुमचा मुलगा ही वेगळी फॅमिली आहे. आमच्या फॅमिलीत तुम्ही नव्हे, कारण तुम्ही चोरगे नाही, आम्ही वेगळे आहोत. तुम्ही पाहुणे आहात, तुम्ही जाणार आहात, नाही का? आई बाबांना सांगा, उगाच त्यांना चिडवताय. अहो कशाला उगाच विनाकारण त्याला चिडवताय? तर खातोय खाऊ दे की त्याला. आणि तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे. ही हा आणि ह्यांचं हे लेकरू हे सगळे जाणारच आहेत ना अबुधाबीला. मग ते ना तिथे गेल्यानंतर परत जमणार आहोत का आपण? मग गिळतोय फुकटचा, तर गिळू दे की त्याला. गिळ रे गिळ गिळ. ओ छाया बहिणी या ना. तुमचा फेवरेट सब्जेक्ट कुठला? इंग्लिश लिटरेचर आणि खास करून पोएट्री. मला पण पोएट्री खूप आवडते. मला ना माझ्या पोएट्रीज अजून आठवतात. तुला तुला होती का कधी पोएट्री? कुठली? दी टायगर. हो ती विलियम ब्लेकची ना. हो आठवते ना मला, मला पण खूप आवडते ती. लग्नानंतर पुस्तकांशी नातंच तुटलं होतं माझं, आणि ह्याला कारण म्हणजे आमच्या इलिटरेट सासूबाई. सुदेशच्या आईना ना नेहमी असं वाटायचं की शिकलेली सून घरात आली तर त्यांचं महत्त्व कमी होईल घरातलं वगैरे वगैरे. त्यांना ना प्रचंड इगो आहे. त्यांना आपण काही सांगायला गेलो ना तर त्यांना असं वाटतं त्यांना त्यांना आपण अक्कल शिकवतो. मी जर ही पोएट्री त्यांच्यासमोर फुटफुटले तर त्यांचा चेहरा कसा होईल ना? आय कॅन टोटली इमॅजिन. अगं जळून कोळसा होईल कोळसा. आणि मग चोरगे काकांना ते वाण्याचं दुकान सोडून कोळशाची वखारच सुरू करावी लागेल.